आझाद मैदान पोलीस चौकीत मंत्री शंभूराज देसाईंची पुण्यातील मराठा आंदोलकांशी चर्चा. देसाईंसोबतच्या भेटीनंतर मराठा कार्यकर्त्यांचं आंदोलन मागे. वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने. मराठा संघटनांच्या बाईक रॅलीवेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. जरांगे पाटलांचं सलग सहाव्या दिवशीही आंदोलन सुरूच. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज पुणे आणि जालना परभणी बंदची हाक. मुंबईतील धारावीत मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद. जमावानं बीएमसीच्या पथकातील वाहनांच्या काचा फोडल्या. तोडक कारवाईला 4 ते 5 दिवसांची स्थगिती. न्यायालयाच्या निर्णयानुसार पालिकेने कारवाई सुरू केली होती. धारावीतल्या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मशीद कमिटीने 4 ते 5 दिवसात अतिक्रमण काढण्याचं आश्वासन दिल्याचीही माहिती. जिहादी लोकांना राज्यात शरिया कायदा लागू करायचा आहे. कायद्याचं पालन करा. परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार. नितेश राणेंचा इशारा. राजकारणासाठी एका समाजाला टार्गेट करणं चुकीचं. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची नितेश राणेंवर टीका. बारामतीत झळकले सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर. ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर सुळेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप बसणार की राजकीय गोंधळ घालणाऱ्यांनाच मतदान करणार. वरळीकरांना राज ठाकरेंचा सवाल. वरळीतून राज ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला. सिनेट निवडणूक मंगळवारी घेण्यास हायकोर्टाची परवानगी. 24 तारखेला मतदान तर 27 तारखेला मतमोजणी होणार. मुंबई विद्यापीठाची विनंती. हायकोर्टाकडून मान्यता.